ग्रीटिंग्स ऑफ द डे पोएम मधील लास्ट स्टांझाचा अभ्यास आपण करत आहोत. हे टायटल तुमच्या नोटबुकमध्ये द्या, स्टांझा 4. आर क्लोज रिझेम्ब्लन्स. क्लोज शब्दाचा इथं अर्थ जवळून, खूप जवळच. रिझेम्ब्लन्स हा शब्द लिहून ठेवूया, सारखेपणा. क्लोज रिझेम्ब्लन्स, खूप जवळचा सारखेपणा. टर्न्ड द टाइड ही एक फ्रेज आहे आणि ही आपण लिहून ठेवूया. टर्न्ड द टाइड, चेंज्ड द सिच्युएशन, परिस्थिती बदलली. कोणी परिस्थिती बदलली? आमच्या खूप जवळच्या अशा सारखेपणानं परिस्थिती बदलली. हे जे ट्विन्स आहेत, जुळी भावंड आहेत, ही दिसायला एकदम सारखी आहेत, त्यांच्यामध्ये क्लोज रिझेम्ब्लन्स आहे. या गोष्टीमुळं टर्न्ड द टाइड, परिस्थिती बदलली. कशाची? ऑफ माय डोमेस्टिक लाईफ. डोमेस्टिक म्हणजे घरगुती. माझ्या घरगुती जीवनाची परिस्थिती बदलली. शाळेमध्ये तर प्रताप झालेच, पण घरामध्ये सुद्धा समस्या निर्माण झाल्या. फॉर या कवितेमध्ये बहुतांश वेळेला फॉर हा शब्द कारण या अर्थीच वापरलाय. सम हाव, कसं तरी. माय इंटेंडेड ब्राईड, भावी वधू. इंटेंडेड ब्राईड म्हणजे भावी वधू, होणारी वधू. बिकेम, बिकमचा V2 आहे. बिकम, बिकेम, बिकम. ल प्रत्यय जोडा, नेहमीच जोडतो आपण V2 आल्यानंतर. बनली. माय ब्रदर्स वाईफ, apostrophe S, चा ची चे च्या. माझ्या भावाची पत्नी. कारण कसं तरी, माझी होणारी वधू माझ्या भावाची पत्नी बनली. म्हणजे या निवेदकासोबत जिचं लग्न होणार होतं, तिचं लग्न या निवेदकासोबत न होता त्या निवेदकाच्या भावासोबत झालं. कारण सारखेपणा, दोघं दिसायला एकदम सारखेच आहेत, त्यामुळं चुकून असं घडलं. अर्थातच या दोन लाईन्स म्हणजे हायपरबलीचं उदाहरण आहे, अतिशयोक्ती अलंकार. असं होणार नाही, असं होत असताना निवेदक गप्प बसणार नाही आहे. इनफॅक्ट, खरं तर. इयर आफ्टर इयर, वर्षानुवर्षे. द सेम ॲब्सर्ड मिस्टेक्स. लिहून ठेवा, ॲब्सर्ड म्हणजे हास्यास्पद, रिडिक्युलस. द सेम ॲब्सर्ड मिस्टेक्स, त्याच त्याच हास्यास्पद चुका. वेंट ऑन, यातील मूळ फ्रेज आहे गो ऑन. गो ऑन म्हणजे चालू राहणे. गो चा भूतकाळ आहे वेंट. गो, वेंट, गॉन. ल प्रत्यय जोडा, चालू राहिल्या, ल अक्षर आलं. खरं तर वर्षानुवर्षे त्याच हास्यास्पद चुका चालू राहिल्या. अँड वेन आय डाईड, आणि जेव्हा मी मेलो. डाय, डाईट, डाईड हे V2 आहे. पाठीमागं हेल्पिंग वर्ब नाही ना, म्हणून हे V2 आहे. हेल्पिंग वर्ब असतं तर याला V3 म्हटलं असतं. ल प्रत्यय जोडा, मेलो. व्हेन म्हणजे जेव्हा आणि कॉमा म्हणजे तेव्हा. द नेबर्स केम हे स्पष्टपणे V2 आहे. कम, केम, कम. ल प्रत्यय आले, आले मध्ये ल अक्षर आलं. आणि जेव्हा मी मेलो तेव्हा शेजारी आले. अँड बरीड, पुरल. बरी, बरीड, बरीड. ल प्रत्यय जोडा, हे पण V2 आहे. ब्रदर जॉन, भाऊ जॉन याला पुरलं. या दोन ओळी सुद्धा हायपरबली आहेत, अतिशयोक्ती आहेत. आणि मुळामध्ये जर निवेदक मेला तरी कविता कशी लिहिली त्यानं? जर मरण्याच्या आधीच लिहिली तर जेव्हा मी मेलो तेव्हा शेजारी आले आणि त्यांनी जॉनला पुरलं, हे त्याला कसं कळलं? हे असं होणारच नाही. अर्थातच हायपरबली आहे. एखादी गोष्ट खूप अतिरंजित करून सांगितलेली आहे. या कवितेचे कवी आहेत हेनरी सॅमब्रुक ले. रिपीट करूया आपण. आर क्लोज रिझेम्ब्लन्स टर्न्ड द टाइड. आमच्या खूप जवळच्या सारखेपणानं परिस्थिती बदलली. ऑफ माय डोमेस्टिक लाईफ, माझ्या घरगुती जीवनाची परिस्थिती बदलली. फॉर सम हाव, माय इंटेंडेड ब्राईड, कारण कसं तरी, माझी होणारी वधू. बिकेम, माय ब्रदर्स वाईफ.
माझ्या भावाची पत्नी बनली. इनफॅक्ट इयर आफ्टर इयर, खरं तर वर्षानुवर्षे, द सेम ॲबसर्ड मिस्टेक्स, त्याच हास्यास्पद चुका वेंट ऑन चालू राहिल्या. अँड व्हेन आय डाईड, आणि जेव्हा मी मेलो, कॉमा म्हणजे तेव्हा, द नेबर्स केम, शेजारी आले, अँड बरीड ब्रदर जॉन, आणि भाऊ जॉन याला त्यांनी पुरलं. शेजाऱ्यांना कळणार नाही का कोण जिवंत आहे कोण मेलेला आहे, फक्त सारखा दिसतोय म्हणून जिवंत माणसाला पुरतील का? हायपरबोली आहे, अतिशयोक्ती अलंकार आहे. लास्ट स्तंजावरील क्वेश्चन्स आन्सर्स सुरू करूया. प्रश्नांकडे काळजीपूर्वक लक्ष द्या, लिहिण्याची गडबड बिलकुल नको. क्वेश्चन ए वन, सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. ॲन्सर द फॉलोइंग इन ब्रीफ. इन ब्रीफ म्हणजे थोडक्यात, इन शॉर्ट, थोडक्यामध्ये उत्तर द्या. त्यातील पहिला प्रश्न आहे, हु डाईड, कोण मेला, अकॉर्डिंग टू द नॅरेटर, निवेदकाच्या मते कोण मेला. आता निवेदक म्हणतो वेन आय डाईड, म्हणजे कोण मेला, स्वतः निवेदकच मेला. असं नका लिहू आय डाईड, निवेदक स्वतःबद्दल आय म्हणतोय. आपण म्हणूया की ही हिमसेल्फ डाईड, कोण मेलेला आहे तर तो स्वतःच. पूर्ण वाक्यात द्यायचं नाही अकॉर्डिंग टू द नॅरेटर ही हिमसेल्फ डाईड, एवढं नको आहे. इन ब्रीफ थोडक्यामध्ये सांगायचं, ही हिमसेल्फ, द नॅरेटर हिमसेल्फ. चालेल, नॅरेटर शब्द आलेलाच आहे इथं, ही सर्वांना येऊ शकलं असतं, नाव पण घेता येईल, द पोएट हिमसेल्फ असं पण म्हणू शकता. लिहून टाका. सेकंड, हु बिकेम जॉन्स वाईफ, जॉनची पत्नी कोण बनली. कन्फ्युजन नको, माय ब्रदर्स वाईफ असं म्हटलेलं आहे. आता निवेदकाच्या भावाचं नावच जॉन आहे, कोण बनली मग त्याची पत्नी. असं नका लिहू की माय इंटेंडेड ब्राईड, वेगळाच अर्थ होईल त्याचा. कोणाची नियोजित वधू, कोणाची होणारी वधू ही जॉनची पत्नी बनलेली आहे. माय म्हणजे कोणाची, निवेदक म्हणतोय माझी, म्हणजे आपण त्या निवेदकाची म्हटलं पाहिजे. द नॅरेटर्स इंटेंडेड ब्राईड किंवा हिज इंटेंडेड ब्राईड. थर्ड वन, विच थिंग टर्न्ड द टाइड, कोणत्या गोष्टीनं परिस्थिती बदलली. ऑफ द नॅरेटर्स डोमेस्टिक लाईफ, निवेदकाच्या घरगुती जीवनाची परिस्थिती कोणत्या गोष्टीनं बदलली. टर्न्ड द टाइड हे शब्द इथं आलेले आहेत, ऑफ माय डोमेस्टिक लाईफ, पण कोणत्या गोष्टीनं ही परिस्थिती बदलली. आर क्लोज रिझेम्बलन्स, आर हा शब्द चालणार नाही. निवेदकानं म्हटलेले की आमच्यातील सारखेपणामुळं परिस्थिती बदलली. तुम्ही पण म्हणणार का आमच्यातील सारखेपणामुळं निवेदकाच्या घरगुती जीवनाची परिस्थिती बदलली? नाही, तुमच्यात सारखेपणा नाही. जर कोणामध्ये सारखेपणा आहे, आर म्हणजे आमच्या म्हणजे कोणाच्या, निवेदक आणि त्याचा भाऊ, द नॅरेटर अँड हिज ब्रदर. मग असं म्हणू की क्लोज रिझेम्बलन्स बिटवीन, बिटवीन म्हणजे दोघांमधील, कोणा दोघांमधील, द नॅरेटर अँड हिज ब्रदर. क्लोज रिझेम्बलन्स बिटवीन द नॅरेटर अँड हिज ब्रदर, हे आपलं थोडक्यातलं उत्तर झालं. प्रश्न उत्तर काळजीपूर्वक लिहा. फोर्थ वन, विच थिंग्स कंटिन्यूड इयर आफ्टर इयर, कोणत्या गोष्टी वर्षानुवर्षे चालू राहिल्या. आता इथं सांगितलं इयर आफ्टर इयर, वेंट ऑन म्हणजे चालू राहिल्या, कंटिन्यूड काय चालू राहिल्या. या दोघांच्या मध्ये सांगितलंय द सेम ॲबसर्ड मिस्टेक्स, त्याच त्याच हास्यास्पद चुका. इथं ए कॅपिटल आलं कारण ओळ इथून सुरू झाली, आपण मात्र स्मॉल घेतलं कारण आपली ओळ इथून सुरू नाही झालेली आहे. त्याच त्याच हास्यास्पद चुका वर्षानुवर्षी चालू राहिल्या. हुम डीड पीपल बरी, लोकांनी कोणाला पुरलं. बरीड हा शब्द इथे कोणाला पुरलं, ब्रदर जॉन असं घेऊ शकता, नुसतंच जॉन पण चालेल, कॅपिटल जे कारण प्रॉपर नाउन आहे. लिहा. क्वेश्चन ए टू, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी. कम्प्लीट द वेब डायग्राम, एक वेब डायग्राम दिलेली आहे, ही आपल्याला कम्प्लीट करायची आहे. टायटल दिलं मिस्टेक्स मेन्शन इन द स्टंझाज, या कडव्यांमध्ये उल्लेख केलेल्या चुका. दोन अतिशयोक्त चुका दिलेल्या आहेत, असं सांगितलेलं की माझी
भावी पत्नी ही भावाची पत्नी बनली. अर्थातच माय हे शब्द आपल्याला काढून टाकायचे, त्याचे बदल करायचे, नाहीतर आपण आपल्याबद्दल बोलतोय असा त्याचा अर्थ होईल. कोणाची भावी वधू? निवेदकाची. द नॅरेटर्स इंटेंडेड ब्राइट बिकेम. कोणाची पत्नी बनली? द नॅरेटर्स ब्रदर्स वाईफ, किंवा डायरेक्टली त्या निवेदकाच्या भावाचं नाव जॉन्स वाईफ असं म्हणू शकता, किंवा हिज ब्रदर्स वाईफ असंही म्हणू शकता. द नॅरेटर्स इंटेंडेड ब्राइट बिकेम हिज ब्रदर्स वाईफ. पहिल्या माय शब्दाच्या ऐवजी नॅरेटर ॲपॉस्ट्रॉफी एस, दुसऱ्या माय शब्दाच्या ऐवजी हिज हा शब्द आला. ही एक चूक आहे. दुसरी चूक काय झाली? जेव्हा निवेदक मेला तेव्हा त्यांनी त्याच्या भावाला पुरलं लोकांनी. वेन आय डाईड, आय हा शब्द काढून टाकावा लागेल. वेन द नॅरेटर डाईड, द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. हिज ब्रदर जॉन किंवा नुसतंच ब्रदर जॉन चालेल. ब्रदर हा शब्द नाही घेतला, अँड बरीड जॉन असं म्हटलं तरी पण चालेल. दोन तीन गोष्टी होऊ शकतात. वेन द पोएट डाईड, मी नॅरेटर म्हटलं, इथं पोएट लिहिलं एकच आहे. द नेबर्स बरीड हिज ब्रदर जॉन, किम हा शब्द वापरला नाही, ठीक आहे. शेजाऱ्यांनी त्याच्या भावाला जॉनला उरलं, दॅट्स इट, चालेल. डायग्राम अशीच आली पाहिजे. राईट डाऊन. क्वेश्चन A3, पोएटिक डिवाइस ऍक्टिव्हिटीज. फर्स्ट वन, राईट द कलोकेशन्स. म्हणजे काय? सोबत आढळणारे शब्द, वर्ड्स दॅट जनरली गो टुगेदर. फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट, या स्टांजामधून तुम्हाला कलोकेशन्स सांगायचे आहेत. काही शब्द कायम सोबत आढळतात, जसं की खूप सारखेपणा असेल तर क्लोज रिझेम्बलन्स असं म्हणतात. टर्न्ड टाईड, परिस्थिती बदलली. डोमेस्टिक लाईफ, घरगुती जीवन. इंटेंडेड ब्राइट, होणारी वधू. ॲब्सर्ड मिस्टेक्स, हास्यास्पद चुका. असे काही कलोकेशन्स आहेत, लिहा. सेकंड, राईट द एक्झाम्पल ऑफ फिगर ऑफ स्पीच. भाषिक अलंकाराचं उदाहरण लिहा. फिगर ऑफ स्पीच दिला हायपरबली, याचं एक उदाहरण लिहा. खरं तर दोन उदाहरणं आहेत, एक हे आहे आणि दुसरं हे आहे. दोन्ही पण खूप अतिशयोक्त करून सांगितलं आहे, असं होत नाही जनरली. दोन्हीपैकी कोणतंही एक लिहिलं तर चालेल. राईट ऑन. थर्ड, व्हॉट डू यू मीन. तुम्हाला काय म्हणायचं, काय अर्थ आहे बाय द एक्सप्रेशन टर्न्ड द टाइड. या एक्सप्रेशनचा अर्थ काय? आपण लिहून घेतलेलं आहे चेंज्ड द सिच्युएशन. द एक्सप्रेशन टर्न्ड द टाइड मीन्स चेंज्ड द सिच्युएशन. टर्न्ड द टाइड मीन्स चेंज्ड द सिच्युएशन, लिहा. फोर्थ क्वेश्चन, फाइंड रायमिंग पेयर्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. या उतार्यातून, या कडव्यांमधून रायमिंग पेयर्स तुम्हाला लिहायला सांगितले. टाईट ब्राईट, लाईफ वाईफ, सेम केम, ऑन जॉन, हे पण रायमिंग पेयर आहे, ऑन आणि जॉन. लेट्स राईट. येथे लास्ट स्टांझा संपला. थँक्यू.